नमस्कार, मी धनंजय शिंदे, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 17 जून सकाळचे 7 झालेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। गेल्या अनेक वर्षांपासून प्रवरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत आहे, त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे। या संदर्भात अनेकदा तक्रार करूनही महसूल विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे संगमनेर तालुक्यातील वाळू उपसा थांबविण्यासाठी बुधवारी सकाळी वृक्ष परिवाराच्या सदस्यांनी प्रवरा नदीपात्रात झोपून अभिनव आंदोलन केले। अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या बोगस कर्ज प्रकरणात योगेश मदनलाल मालपाणी याला अखेर स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी सकाळी अटक केली। त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। नेवासा तालुक्यातील बरानपूर येथील ग्रामपंचायत सदस्य आणि आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग खेळाडू संकेत भानुदास चव्हाण यांच्यावर मंगळवारी रात्री 9:30 सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली आहे। या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अहमदनगर जिल्ह्यातील शाळांचे शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू झाले आहे। कोरोनामुळे शाळेत विद्यार्थी हजर नसले तरी शिक्षकांना उपस्थित राहावे लागत असून ऑनलाईन अध्यापनाच्या तयारीसह अन्य कामे त्यांना करावी लागत आहे। यामुळे विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीत शिक्षकांची शाळा सुरू असल्याचे चित्र आहे। अहमदनगर जिल्ह्यात कोरोनामुळे बुधवारी 182 रुग्णांचा तर आतापर्यंत 4,946 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद कोरोना पोर्टलवर करण्यात आली आहे। बुधवारी 437 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या 3,841 इतकी झाली आहे। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत रहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला। नमस्कार।